कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आता आमच्या तुझ्याच्या वागण्यामुळे तुम्ही दुखावला असाल तर अहो ही काय पहिली येणार आहे तुमच्या पुण्या आम्हाला दुखावण्याची. आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडा पाडले, तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही. आम्ही तुमचा नेहमीच आदर करतो, पण तुमची पोरगी आमचा आदर करते असं कुठे बी दिसत नाही. आजपर्यंत आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिने आम्हाला तोंडा पाडले, तरी बी आम्ही तुम्हाला एका शब्दाने बोललो नाही. जालिंदरराव, आम्हाला तर असं वाटतं की तुमच्या पोरीला आमच्या सत्याचे लग्नच करायचं नाही. अहो नाही नाही, तसं काय नाही, हे तुम्ही तुमच्या पोरीलाच विचारा ना. आणि हो, आणि हेच लग्नच करायचं नसेल ना, तर अजून बी येळ गेली नाही. अहो असं काय बोलताय, पत्रिका छापल्या आहेत, सगळी लग्नाची खरेदी झाली, अजून काय जायची राहिली. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. सत्यजित रावना बघितल्या तुळजा म्हणाली होती, मी लग्न करणार ते ह्यांच्याशीच करणार. आज जे काय झालं आम्ही शब्द देतो, इथून पुढं असं काय बी होणार नाही. आता सरळ लग्नाच्या कार्यक्रमात लागूया, कस तेच चांगले तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. चला येतो आम्ही. डॅडी, तुम्हाला जरा वाईट वाटत, खरं सांगायचं तर तुम्ही तुळजाला लेस डॉक्टर बसव, कधी कुठं कसं बोलावं कसं वागावं तिला जरा बी कळत नाही. हा कसले संस्कार केले तुम्ही तिच्यावर, आणि कार्यक्रमात गायब झाली. बट ठीक आहे, काळजी करू नका, एकदा तिचं माझ्यासोबत लगीन झालं ना की मग मी आहे तिला सरळ करायला. फक्त तोपर्यंत तुमच्या हातातनं तिला निष्ठून देऊ नका, म्हणजे मिळवू. मालक, अहो काय झालं? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या लेकीला. आम्ही हिला तिथं कशा करता घेऊन गेलो होतो. कशा करता घेऊन गेलो होतो मी बक्षीस द्यायला. कोण देणार ती? त्या आम्हाला न सांगता तिथून निघून गेली, सगळ्यांसमोर मान खाली घाला लावली हिने आम्हाला. डॅडी, माझा जीव तिथे गुदमरत होता. आम्हाला सांगायचं होतं तुझ्यासाठी अख्खा ऑक्सिजनचा बाटलाच आणला असता, बस तुझ्यामुळे आमचा अपमान झाला आहे. हजारदा सांगितलंय तुझ्या जीवापेक्षा आमचा मान मोठा आहे. आम्हाला लय जीव गुदमरतोय तुझा इथं, तिची सवय करायची. आता तू हेतन बाहेर निघशील फक्त तुझ्याच लग्नाच्या मांडवात जायला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.